हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ, स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान, सुखाचा आणि समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि श्री स्वामी समर्थ हे कॉमेंटमध्ये लिहायला अजिबात विसरू नका. असं कोणतंही घर नाही की ज्या घरामध्ये पती पत्नीचं भांडण हे होत नाही. आपण एखाद्या महिन्यामध्ये भांडण हे समजू शकतो, पण जर समजा रोजच तुमच्या घरामध्ये भांडणं होत असतील आणि एकदम अगदी शुल्लक शुल्लक कारणांवरनं जर ही भांडणं होत असतील, जे म्हणजे जसं की ही वस्तू इथे का ठेवली किंवा ती वस्तू तिथे का ठेवली, तर या शुल्लक कारणांवरनं जर तुमच्या घरामध्ये भांडणं होत असतील आणि ही भांडणं जी आहेत तर ती खूप टोकाच्या थराला कधी कधी जातात आणि ते आपल्याला कळतसुद्धा नाही, आणि त्यासाठी आपल्या पतीपत्नींमध्ये प्रेम हे वाढावं किंवा आपल्या घरामध्ये अशा प्रकारचं कोणतंही भांडण होऊ नये, तर त्यासाठी तुम्हाला बुधवारी हा एक उपाय करायचा आहे. आणि आजच्या बुधवारी पण तुम्ही हा उपाय करू शकता, पण जर समजा तुम्हाला आज करणं शक्य झालं नाही तर तुम्ही इतर कोणत्याही बुधवारी करू शकता, पण हा उपाय तुम्हाला बुधवारीच करायचा आहे. फक्त 5 सुपाऱ्यांचा हा उपाय आहे, पण हा उपाय केल्यानंतर तुम्हाला तुमच्या घरामध्ये लगेचच फरक जाणवेल. तुमच्या घरामध्ये जे काही पतीपत्नीचं भांडण होत आहे तर ते भांडण होणार नाही आणि दोघांमध्ये प्रेम वाढताना तुम्हाला दिसेल. तर यामुळे संपूर्ण माहिती तुम्ही जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता बघत राहा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. तर बघा, हा उपाय फक्त तुम्हाला बुधवारीच करायचा आहे, इतर कोणत्याही दिवशी हा उपाय तुम्हाला करायचा नाही. तर तुमच्या घरामध्ये जी काही निगेटिव्ह एनर्जी साठलेली आहे किंवा जी काही नकारात्मक ऊर्जा साठलेली आहे, तर या नकारात्मक ऊर्जेचा जो प्रभाव असतो तर तो तुमच्या जीवनावरती सुद्धा पडत असतो. आणि हा नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव संपवण्यासाठी तुम्हाला काही छोटे छोटे उपाय जे आहेत तर ते करायचे असतात. आणि या उपायांमुळे तुमच्या घरामध्ये कायम पॉझिटिव्ह एनर्जी राहते आणि त्यामुळे तुमच्या घरामध्ये कधीही भांडण, क्लेश आणि कलह हे होत नाहीत. प्रत्येक वेळेला पतीपत्नीमध्ये भांडणंही होतच असतात, पण ती दररोजच होतात असं नाही. पण काही घरं अशी आहेत की जिथे ज्या घरामध्ये रोजच पतीपत्नीमध्ये भांडणं होतात, एकदम म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींवरनंसुद्धा भांडणं होत असतात, क्षुल्लक कारणांवरनंसुद्धा भांडणं होत असतात. तर काही दोष हे तुमच्या घराला लागलेले असतात किंवा मग तुमच्या घरामध्ये निगेटिव्ह एनर्जी मोठ्या प्रमाणात असते आणि या नकारात्मक ऊर्जेचा जो प्रभाव आहे तर तो तुमच्या नात्यांवरती सुद्धा पडत असतो. तर त्यामुळे हे काही आपल्या घरामध्ये जे काही छोटे छोटे भांडणं होत असतात किंवा मग तुमच्या घरामध्ये जी मुलं आहेत तर ती मुलंसुद्धा तुमचं ऐकत नाहीत आणि त्यांना तुम्ही खूप समजावून सांगण्याचा प्रयत्न करत असता तरी देखील मुलं ऐकत नाहीत, तर या अशा कारणांमुळे सुद्धा घरामध्ये भांडणं होत असतात. आणि त्यामुळे काय होतं तर घरामध्ये सुख, समृद्धी, शांती ही अजिबात नसते. आणि ज्यावेळेस तुमच्या घरामध्ये शांती नसते तर त्यावेळेस तुम्हाला त्या घरामध्ये राहावंसं सुद्धा वाटत नाही किंवा मग तुम्हाला सारखेच त्या घरामध्ये तुमच्या आजारपण चालू होतं किंवा अनेक अडचणींना तुम्हाला सामोरं जावं लागतं. तर आता पतीपत्नीमधील ही जी भांडणं आहेत तर ती दूर करण्यासाठी तुम्हाला सुपारींचा एक उपाय करायचा आहे. आता या सुपारीच्या उपायाने काय होणार आहे तर पतीपत्नीमध्ये प्रेम हे वाढणार आहे आणि त्यांच्या नात्यामध्ये भांडणामुळे जो काही दुरावा आलेला आहे तर तो दुरावा सुद्धा या उपायाने कमी होणार आहे. तर तुम्हाला या उपायासाठी काय करायचं आहे मी सांगते. तर तुम्हाला एक लाल रंगाचं वस्त्र घ्यायचं आहे आणि या लाल वस्त्रावरती तुम्हाला या 5 सुपाऱ्या ज्या आहेत तर त्या घ्यायच्या आहेत. त्यानंतर एखादं लाल कलरचं फूल तुम्हाला घ्यायचं आहे आणि थोडेसे जे धणे आहेत तर ते तुम्हाला घ्यायचे आहेत. तर याच्यावरती तुम्हाला 5 बेलपत्रसुद्धा घ्यायचे आहेत आणि या सर्व वस्तू घ्यायच्या आहेत आपल्याला. आणि या वस्तू घेऊन आपल्याला आपल्या घराच्या मेन केंद्रबिंदूमध्ये ठेवायच्या आहेत. म्हणजे आपलं केंद्रबिंदू म्हणजे काय तर आपल्या घराचं जे ब्रह्मस्थान आहे, तर या ब्रह्मस्थानावरती तुम्हाला या वस्तू ठेवायच्या आहेत. तर तुम्हाला या वस्तू एखाद्या टेबलावरती तुम्ही ठेवू शकता किंवा एखाद्या पाटावरती किंवा चौरंगावरती सुद्धा तुम्ही या वस्तू ठेवू शकता. तर तिथे तुम्ही जिथे घराचा केंद्रबिंदू किंवा जे ब्रह्मस्थान आहे तर तिथे तुम्हाला या वस्तू ठेवायच्या आहेत. आणि त्याच्यानंतर तुम्हाला या वस्तूंवरती हळदी कुंकू हे वाहायचं आहे, अक्षता वाहायच्या आहेत आणि 3 वेळेला पाणी फिर आणि त्यानंतर या कपड्याला तुम्हाला गाठ बांधून याची एक पोटली तयार करायची आहे. एकच गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे की तुम्हाला लाल रंगाचंच वस्त्र घ्यायचं आहे. मग तुम्ही एखादं ब्लाऊज पीस पण घेऊ शकता किंवा इतर कोणताही तुम्ही कपडा हा लाल रंगाचा घेऊ शकता. तर या कपड्यावरती तुम्हाला हे सगळं सामान ठेवायचं आहे आणि त्याची आपल्याला एक पोटली तयार करायची आहे. जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं, तर त्या पद्धतीने तुम्हाला त्याच्यावरती हळदी कुंकू अक्षत वगैरे वाहायचं आहे, 3 वेळेला पाणी फिरवायचं आहे आणि मग ही पोटली तयार करायची आहे. तर आता ही पोटली तयार करून झाल्यानंतर काय करायचं आहे, तर हे सगळं सामान आपल्याला उचलायचं आहे आणि तुमच्या घराजवळ जे कुठे गणपतीचं मंदिर असेल तर त्या गणपतीच्या मंदिरामध्ये तुम्हाला हे ठेवून यायचं आहे.
तर जाताना तुम्हाला कोणाशीही बोलायचं नाही आणि त्याचबरोबर येतानासुद्धा तुम्हाला कोणाशीही बोलायचं नाही आहे. आणि घरी आल्यानंतर तुम्हाला हातपाय स्वच्छ धुवायचे आहेत आणि त्यानंतर मग तुम्ही बोलू शकता. ही गोष्ट लक्षात ठेवा, खूप महत्त्वाची आहे. जातानाही तुम्हाला कोणाशी बोलायचं नाही आणि येतानाही तुम्हाला कोणाशीही बोलायचं नाही आहे. हा उपाय फक्त तुम्हाला बुधवारीच करायचा आहे. बुधवारीच तुम्ही हा उपाय फक्त करू शकता. आणि तुम्ही ज्यावेळेला हा उपाय कराल तर त्यावेळेला तुमच्या घरामध्ये पुढच्या बुधवारपासूनच फरक जाणवायला सुरुवात होईल. फक्त बेलपत्र घेताना ते किडलेले नसावे, शक्यतो तुम्ही छान अखंड असं बघून हे बेलपत्र घ्या. आणि सुपाऱ्या तर प्रत्येकाच्या घरामध्ये असतातच, तर या सुपाऱ्या तुम्हाला घ्यायच्या आहेत. आणि जर नसतील तर तुम्ही विकत आणूनसुद्धा वापरल्या तरी चालेल. तर अशा प्रकारे हा उपाय तुम्हाला करायचा आहे. दिवसभरात तुम्ही हा उपाय केव्हाही करू शकता. मग तुम्ही तो सकाळी करा किंवा संध्याकाळी करा, तुम्हाला ज्यावेळेस जमणार आहे तर त्यावेळेस तुम्ही हा उपाय करा. पण या उपायामुळे तुम्हाला 100% फरक हा जाणवणारच आहे. असा हा अत्यंत प्रभावी असा उपाय तुमच्यासोबत मी शेअर केलेला आहे. तर एक गोष्ट तुम्हाला सांगावीशी वाटते, फक्त कोणताही उपाय करताना ज्यावेळेस तुम्ही उपाय करत असतात तर त्यावेळेला तुमच्या मनामध्ये थोडासा श्रद्धा आणि विश्वास हा ठेवायचा आहे. प्रत्येक उपायांवरती ज्यावेळेस आपण विश्वास ठेवून तो उपाय जेव्हा करतो तर त्यावेळेला आपल्या मनामध्ये एकच विचार ठेवायचा आहे की हा या उपायाने तुमच्यावरती नक्कीच प्रभाव पडणार आहे, किंवा हा उपाय जो आहे तर तो आपल्यावरती नक्कीच काम करणार आहे. हा मनामध्ये जर तुम्ही विचार ठेवला तर तुम्हाला नक्कीच या गोष्टीचा फरक हा जाणवेल. अजिबात असा विचार करू नका की ह्या उपायाने माझं कधी नीट होईल किंवा मला ह्याने कधी फरक जाणवेल, असा विचार अजिबात मनामध्ये करू नका. तर तुम्ही जो उपाय करणार आहे तर त्या उपायाने मला खरंच फरक पडणार आहे हाच विश्वास मनामध्ये कायम तुम्ही ठेवा. आणि हीच पॉझिटिव्ह थिंकिंग तुमच्या मनामध्ये नेहमी ठेवा आणि त्यावेळेसच तो उपाय तुमच्यावरती काम करेल. तर या उपायामुळे पतीपत्नीमध्ये बघा, खूप जे काही भांडण वगैरे जे मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे तर ते भांडण कधीच होणार नाही. आणि त्याचबरोबर हे जे सामान आहे तर हे तुम्हाला गणपतीच्या मंदिरामध्येच ठेवायचं आहे. इतर कोणत्याही देवाच्या मंदिरामध्ये हे तुम्हाला सामान ठेवायचं नाही, ह्या अगोदरच तुम्हाला मी क्लिअर सांगते आहे. त्यामुळे तुम्ही कोणत्याही मंदिरामध्ये जाऊन चालणार नाही, तुम्हाला गणपतीच्याच मंदिरामध्ये हे ठेवायचं आहे. त्याचबरोबर हे जे सामान आहे तर गणपतीच्या मंदिरामध्ये तुम्हाला जमिनीवरती तुम्ही हे व्यवस्थित ठेवून द्या, काही हरकत नाही. तर तिथे म्हणजे देवाच्या समोर तुम्ही जमिनीवरती कुठेही ठेवलं तरी चालेल. आणि ठेवून झाल्यानंतर तुम्हाला देवाला नमस्कार करायचा आहे आणि मग तुमच्या घरी यायचं आहे, हातपाय धुवायचं आहे आणि त्याच्यानंतर मग तुम्ही बोलू शकता. तोपर्यंत तुम्हाला अजिबात बोलायचं नाही आहे. तर ही गोष्ट तुम्हाला मी पुन्हा पुन्हा सांगते आहे आणि प्लीज ही चूक तुम्ही अजिबात करू नका. तर हा उपाय पूर्ण होईपर्यंत अजिबात तुम्हाला बोलायचं नाही आहे. जर तुम्ही ही चूक केली तर तुम्ही केलेल्या या उपायाचा कोणत्याही प्रकारचा फायदा हा तुम्हाला होणार नाही आहे. प्लीज लक्षात ठेवा, या उपायामुळे पतीपत्नीमध्ये प्रेम वाढून दोघेही एकमेकांच्या ज्या गोष्टी आहेत, ज्या काही मनातल्या गोष्टी आहेत तर त्या समजून घेण्याचा प्रयत्न करतील. आणि ज्यावेळेस या गोष्टी समजून घेतल्या जातील तर त्यावेळेसच घरामध्ये भांडण हे होणारच नाही. तर अशा प्रकारचा हा उपाय तुम्हाला करायचा आहे. तर झालेली सेवा ही स्वामी महाराजांच्या चरणी मी अर्पण करते. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.